करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असा भाग आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. आपलं जीवन, आपलं आयुष्य तुझ्याशी खेळत आहे की तू आयुष्याशी खेळत आहे हे जाणलं पाहिजे. परमेश्वर म्हणतो खेळ तर चालतच राहणार आहे. प्रश्न असा आहे की आयुष्य तुझ्याशी खेळत आहे की तू आयुष्याशी खेळत आहे. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा योग्य प्रकारे आनंद घेण्यासाठी त्याची मानसिक स्थितीही चांगली असली पाहिजे. आपल्याला प्रत्येक आजाराने ग्रासलेला आहे. तो आजार नष्ट व्हावा, त्या आजारापासून आपला देह संपूर्णपणे दूर राहावा, तो तितकाच त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. तुमच्या सुंदरतेचा आणि पैशाचा गर्व करू नका, कारण मोराच्या पंखाचं वजन त्याला उडू देत नाही. देव म्हणतो नाते असो वा मार्ग, जोपर्यंत अडखळत नाही तोपर्यंत योग्य अयोग्याचं ज्ञान होत नाही. आयुष्यात तुमच्या कौशल्याचा कधीही अभिमान बाळगू नका, कारण दगड पाण्यात पडला की स्वतः वजनानेच तो बुडतो. खूप बोलणारा माणूस जर गप्प बसला तर समजून घ्या की त्याच्या मनावर खूप खोलवर दुःख झालं आहे. तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्हाला जे काही मागणी असेल ती नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचा पुरवठा आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नव्हती, ज्याने पहिले पाऊल उचलले आहे तो शेवटचं पाऊल देखील उचलेल. समस्या आधी सुरू होते शेवटी नाही. माणसाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकवा येत नाही, जितका तो एका तासात चिंता करून थकून जातो. निसर्गाच्या निर्णयावर कधी शंका घेऊ नका. शिक्षा होत असेल तो गुन्हाही झालाच पाहिजे. आपण सर्व काही गमावलं आहे असं वाटत असेल तर स्वतःमध्ये हिम्मत ठेवा. तुम्ही काहीही करून दाखवू शकता, याचा अर्थ तुम्ही काहीही गमावलं नाही. परमेश्वर म्हणतो की ज्याला तुमची कदर नाही त्याच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा तू एकटा उभा राह, चांगलं आहे. जर तुम्हाला कोणी दुखावलं तर रडत बसू नका. प्रत्येक झाडावर गोड रसाळ फळं येतात असं नाही. त्याच एका झाडावर लोक दगड फेकतात, त्यालाच त्रास देतात. त्यामुळे तुम्ही जास्त विचार न करता पुढं जायचं आहे. त्यावेळी वाईट वाटून घेऊ नका. जर तुम्ही आनंदासाठी काम केले तर तुम्हाला आनंद मिळणार नाही. स्वतःला शांत ठेवा. सूर्य कितीही बलवान प्रखर असला तरी महासागराला तो कोरडा पाडू शकत नाही. प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता असते. हुशार किंवा प्रामाणिक असणं हे मूल्यांवर अवलंबून असतं. कोणाचा बदला घेण्यात यावा यासाठी वेळ वाया घालू नका, कारण जे तुम्हाला दुखावतात त्यांना त्यांच्याच कर्माला सामोरं जावं लागेल. काही अडचण असेल तर देवाला सांगा, त्यांचं उत्तर ऐका, कारण तुम्ही फक्त ऐकत आहात. पण तो देवाला जाणवत आहे. एखाद्याने नाराज होण्यापेक्षा, समर्थ म्हणाले, उत्तमतेने शांत राहणे चांगले आहे. आपल्या जीवनात त्याचं महत्त्व कमी करा. जिथे चंदनाचं झाड आहे तिथे त्याच्यामुळेच तर इतर वनस्पतीमध्ये सुगंध निर्माण होतो. दुधाच्या संगतीने पाण्याचे दरही वाढतात. एकेकाळी एक श्रीमंत शेठ होता, बघा काय उत्तमाचं उदाहरण दिलं, उत्तमाचं बोध. त्याला एक मुलगा झाला. आपल्या मुलाने मोठा होऊन आपला व्यवसाय सांभाळावा अशी त्यांची इच्छा होती. पण एके दिवशी
शेटला कळलं की त्यांचा मुलगा चुकीच्या संगतीत पडलाय आणि चुकीच्या लोकांसोबत वावरत आहे. सेठने खूप समज देऊनही त्याच्या मुलाने त्यांचं कधीच ऐकलं नाही. तो आपल्या मुलाला खडसवायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला सांगायचा की कोणाच्याही सोबत उठून बसल्याने कोणाचंही काही बिघडत नाही. एक दिवस सेठ असाच बाजारात गेला आणि बाजारातून काही सफरचंद आणले. या सर्वांसोबत त्याने एक सडलेले सफरचंद आणले. सेठने त्या सफरचंदाची टोपली सामान सगळं करून त्यांचे भाग केले. त्यानं वेगळ्या पिशव्यांमध्ये ठेवले. मग त्याने आपल्या मुलाला बोलावून सांगितले, ह्या दोन पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेव. मुलाला काही समजलं नाही. तेव्हा सेठने वेगळे आणलेले सडलेले सफरचंद बाहेर काढून पिशवीत ठेवले आणि सांगितले की ते थोडेसे कुजले आहेत. सेठ त्याच्या मुलाला म्हणाला, जा दोन्ही पिशव्या आण. मुलाने आरामात सफरचंदाची पिशवी आणली, पण दुसरा आणायला गेल्यावर त्याला वास येऊ लागला. कुजलेल्या सफरचंदाच्या उरलेल्या पिशवीतून कुजल्याचा वास येत आहे असल्याचे त्याला समजले. सेठ म्हणाला, ज्याप्रमाणे सडणारे सफरचंद इतरांना सल्ला देतो, त्याचप्रमाणे वाईट विचार वाईट संगतीतील व्यक्ती बाकीच्या विसंगती खराब करते. झाडाची कितीही फुलं गळून पडली तरी ते झाड कधीच अस्वस्थ होत नाही. तो नेहमी नवीन फुलं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात व्यस्त असतो. आयुष्यात खूप काही गमावलं आहे, या वेदना विसरणं, आपण त्यामध्ये नवीन काय करू शकता, यातच जीवनाचा अर्थ खरा दडलेला आहे. तुम्हाला तुमच्या घराचा खर्च स्वतःलाच उचलावा लागतो, लोकांना नाही. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षाही महाग असतो. आनंद माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतो आणि दुःख माणसाच्या संयमाची परीक्षा घेतो. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीच्या आयुष्याला यशस्वी जीवन असं म्हणतात. एखाद्याची फसवणूक करणं हे कर्ज आहे, जे तुम्हाला एके दिवशी व्याजासह नक्कीच दुसऱ्यांकडून मिळेल. विहिरीत जाणारी बादली जर झुकली तर ती भरून बाहेर येते. आयुष्याचंही हेच गणित आहे. जो नतमस्तक होतो त्याला सर्व काही मिळतं. मृत्यूनंतरही गुंडगिरी नक्कीच केली जाते. लोक पायी चालतात आणि मृतदेह खांद्यावर असतो. मित्रांनो, चेहऱ्याचा रंग बघून मैत्री करू नका. शरीराचा काळेपणा चालेल, पण मनाचा काळेपणा नाही. देव म्हणतो, जो वडिलांच्या चरणांचा स्पर्श करतो तो कधीच गरीब नसतो, जो आईच्या चरणांचा स्पर्श करतो तो कधीही अशुभ नसतो, जो भावांच्या चरणांना स्पर्श करतो तो कधीही दुःखी नसतो आणि कधीही चारित्र्यहीन नसतो. आयुष्यात नेहमी प्रत्येकाची उणीव व्हा, पण कोणाचीही गरज कधीच घेऊ नका, कारण प्रत्येकजण गरज पूर्ण करू शकतो, पण कोणाची कमतरता कोणीच भरून काढू शकत नाही. जीवनाची कमाई संपत्तीने मोजली जात नाही. शेवटच्या प्रवासाची गर्दी सांगते कमाई कशी झाली. कुठेतरी देव त्याच्यासोबत उभा राहील, पण त्याचवेळी जो साथ देईल तो देवापेक्षा मोठा असेल. नोटा जमा करू नका, त्या बदलतात. मित्र एकत्र जमतात, जुनेही निघून जातात. आपले डोळे आपल्याला केवळ दृष्टी देतात, पण आम्ही कुठे काय पाहतो हे आपल्या मूडवर अवलंबून असतं. ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांचा द्वेष करू नका, कारण तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात हे त्यांनीच मान्य केले आहे. नशीब हा लिखित दस्तऐवज नाही, तुम्हाला ते रोज स्वतःच लिहावं लागेल. नातं काहीही असो ते खरं ठेवा. तो स्वतः जितका खरा आहे, जेव्हा गर्व आणि पोट दोन्ही वाढतात तेव्हा माणूस इच्छा असूनही कोणालाही मिठी मारू शकत नाही. जगातील सर्वात आनंदी लोक ते आहेत, जेव्हा गर्व आणि पोट दोन्ही वाढतात तेव्हा माणूस इच्छा असूनही कोणालाही मिठू मारू शकत नाही. ज्यांनी एखाद्याला ओळखलं आहे, इतरांकडून कशाची अपेक्षा नाही केली, तो खरा सुखी आहे. जगात कोणीही आपला मित्र किंवा शत्रू म्हणून येत नाही. आपलं वागणं आणि शब्द माणसांना मित्र आणि शत्रू बनवतात. जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचं आहे ते समजतील,
आणि जे कामापुरते आहे ते दूर होतील. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय मिळवलं यावर विचार करून कधीही दुःखी होऊ नका, कारण देवानं आपल्यासाठी ते निवडलं आहे जे आपल्यासाठी खास आहे. ज्यांना आपली काळजी आहे त्यांनाच आपण रडवतो, ज्यांना आमची पर्वा नाही त्यांच्यासाठी आम्ही रडतो आणि आम्ही त्यांची काळजी घेत बसतो. जो आमच्यासाठी झटला आहे, आमच्यासाठी ज्यांनी परिश्रम केले, त्या ज्याच्याशी बोलून आनंद द्विगुणित होतो आणि दुःख अर्धवट होते, तो आपला आहे. बाकी फक्त जग आहे. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो वेदना विकू शकत नाही. जर तुमच्यात समाधान असेल तर तुम्हाला परम आनंद आहे. एकेकाळी एक राजा आपल्या देशाच्या शेजारी फिरायला गेला, तेव्हा तेथील जमीन अतिशय सुपीक असल्याचं त्याने पाहिलं. आणखी 4 पिके होती. राजाच्या मनात विचार आला की किती बरं झालं असतं जर ते सुंदर आणि सुपीक शेत त्याच्या राज्यात असतं तर. परंतु असा विचार करता तो त्याचा मालक असेल. देशात एक श्रीमंत माणूस होता. तो त्याच्या कामात इतका व्यस्त होता की त्याला बाहेर फिरायलाही वेळ मिळत नव्हता. त्यांचा मोठा व्यवसाय होता आणि अनेक नोकर होते. त्या दिवशीही तो फिरायला बाहेर पडला होता. तिथे एक अतिशय सुंदर महाल तयार करण्यात आला होता. राजवाडा किती सुंदर आहे त्याबद्दलचं खांब एखाद्या महान कलाकाराने बनवलेलं असेल. तो त्या घराचा मालक असता तर हे घडलं असतं. त्या राजवाड्यात एक सुंदर राजकन्या राहत होती. त्या दिवशी ती खिडकीजवळ उभी होती. तेवढ्यात घोड्यावर स्वार झालेला एक देखणा तरुण तिथून गेला. तिने पाहिलं की राजकुमारीची इच्छा झाली की तिलाही एक सुंदर तरुण सापडेल ज्याच्याशी ती लग्न करेल. एक कुत्रा मालकाकडे राहायचा. त्याला बाहेर कुत्रे रस्त्यावर धावताना दिसले. तो विचार करू लागला, तोही मोकळा असता तर किती छान झालं असतं. व्हरांड्यात एक मांजर बसलेली होती. तिलासुद्धा वाटायचं ती थंडीच्या कडाक्याच्या उन्हात तिला खूप बरं वाटत होतं. तेवढ्यात एक उंदीर तिच्यासमोर धावत होता. ती उंदराच्या मागे धावली, पण तोपर्यंत उंदीर त्याच्या बिळात गेला होता. मांजर विचार करू लागली की किती छान झालं असतं जर मी हा उंदीर पकडू शकले असते तर. अगदी आरामात खाल्लं असतं. उंदीर बिलातून बाहेर आला, स्वयंपाकघरात गेला. एका भांड्यात अनेक मिठाई होत्या. मिठाई पाहून उंदीर विचार करू लागला, माझी इच्छा आहे की मला माझ्या मनापासून गोड खाण्याची इच्छा संधी कधी मिळेल. एके दिवशी देवाने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि वाटलं की ते 6 लोक काहीतरी मागत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण करायला पाहिजेत. देवाने तसे विचार केला तर आपलीही इच्छा पूर्ण होईल. काही दिवसांनी जेव्हा देव त्यांच्याकडे येतो तेव्हा त्यांची आणखी चांगली अवस्था पाहून देवाला धक्का बसतो. अधिक सामर्थ्यवान होण्यासाठी ज्या राजाने जन्म घेतला होता त्या राज्यात देखील आपल्या राज्याखाली आणायचं होतं. श्रीमंत माणसाला अधिक संपत्ती मिळवून अनेक नवीन इमारतींचं मालक बनवायचं होतं. लग्नानंतर राजकन्येला तिच्या पती आणि भावी मुलाबद्दल अनेक विचार येऊ लागला. बाहेर गेल्याने कुत्रा अस्वस्थ झाला. त्याला त्याच्या मालकाकडे परत जायचं होतं. मांजरीला अधिक अन्न हवे होते. मांजराच्या हव्यासापोटी एकच उंदीर मांजराच्या पोटात गेला होता. मृत्यूमुळे उंदराची इच्छा संपुष्टात आली. देवाने असं गृहीत धरलं की प्रत्येक भुकेसाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी हवं असतं. शरीर जितकं जास्त फिरतं तितकं निरोगी राहतं आणि मन जितकं स्थिर राहतं तितकं ते निरोगी राहतं. राग आणि वादळ दोन्ही समान आहेत. शांत झाल्यावर कळतं की किती नुकसान झालं आहे. म्हणून ज्यावेळी आपल्याला राग येतो त्यावेळी संपूर्णपणे आपलं मन त्या विषयांच्या नादाला न लागता, त्यांच्या संगतीबरोबर न लागता, आपलं मन आणि बुद्धी परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. ज्या पद्धतीने आपलं संपूर्ण देह त्याच्या चरणी असेल तर मनासो हे विश्रांती आणि समाधान. जे काय होतं ते चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून आपल्यामध्ये जेवढं काय आहे, आपल्या वाटेला जेवढं काही प्राप्त झालं आहे त्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. समाधान ते
सज्जनाचे नियोगी। जय जय रघुवीर समर्थ।